हे इंडिया बोल आपल्या राज्य सरकारच्या अत्यंत जिव्हाळ्याची आणि आवडची अशी कंपनी दिसते आहे. अध्यक्ष महोदय या इंडिया बुल कंपनीला उभ्या महाराष्ट्रभर, कारण कार्यक्षेत्र महाराष्ट्रात असलं पाहिजे. म्हणून अध्यक्ष महोदय सिन्नर, अमरावती, कळमेश्वर, लातूर, तळेगाव या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय तुम्हालाही माहिती आहे 6,200 एकर जमीन तुम्ही या इंडिया बुल कंपनीला दिली. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी यांची किंमत, या 6,200 एकर जमिनीची किंमत जर अप्रॉक्सिमेटली पाहिली तर 1,000 कोटी रुपये. जमिनीच्या संदर्भात माझा आग्रह प्रत्येकाला राहणार आहे की जर अशा जमिनी विकायच्या तर निविदा काढा, स्पर्धात्मक निविदा द्या, ट्रान्सपरन्सी असू द्या. पण निविदा न काढता मागच्या दरवाजाने 1,000 कोटी रुपयाच्या जमिनी जर अशा दिल्या जात असतील तर या राज्याचं दिवाळा निघेल, नाही तर काय होणार अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, माननीय पतंगराव कदम साहेबांनी आपल्या भारती विद्यापीठासाठी बेलापूर येथे गेस्ट हाऊस साठी 40 एकर जमीन घेतली. सभापती महोदय, सन्मान्य एकनाथ खडसे म्हणतात हे दादांत खोटी अशी बातमी देत आहेत. एक गुंठा सुद्धा मी घेतलेला नाही बेलापूर. अर्ज केला असं नाही, अर्ज केला असं नाही, मी प्रपोजल वाचून दाखव. घेतलेलं नाही म्हणून सांगितलं की अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं घेतलंय म्हणून. अहो अर्ज केला असं नाही, अर्ज केला असं नाही अध्यक्ष महोदय. यांना गेस्ट हाऊस बांधायचंय 40 एकरावर. नवी मुंबईतली झालाय, मध्यवस्तीतली जागा आहे, जागा आली आहे अंतिम स्टेजला. आता फक्त मला माहिती नाही की या 4-5 दिवसामध्ये तुम्ही सही केली की नाही केली. पण अध्यक्ष महोदय या संदर्भात टिप्ण्या माझ्याकडे आहेत, असं नाही आहे मी ते ठीक आहे तुम्ही घेतलेली आनंदाची बाब आहे, आणि घ्यायची असली तर आणखी स्पर्धेमध्ये उतरा ती घ्या जरूर, माझं ते म्हणणं नाही आहे. घेतली नाही म्हणणं सांगितले, गुंठा घेतलेली नाही, काय धादांत खोटी माहिती देत आहे. तिथं अर्ज केला, मान्य केलं, अध्यक्ष महोदय डीएलएफ आकृती आहे ना, तुमचा संबंध, तुमचा संबंध जोडलाय ना मी ही कमिटीत नाही. पतंगरावजी मी तुमचा याच्याशी संबंध जोडला नाही. ते म्हणतात ना ग्रामीण भागात गायीवर गढव चढवायचा, गध्यावर गायी चढवायचा, असं नाही केलं तुम्ही करणार नाही. कारण महसूल मंत्री म्हणून मला माहिती आहे भारतीय विद्यापीठासाठी सुद्धा तुम्ही टेंडरला जमिनी घेतल्या. डीएलएफ आकृती यांना राजीव गांधी आय टी पार्क साठी हिंजवळी पुणे येथील 45 एकर जागा दिली. अध्यक्ष महोदय 45 एकर जागा या ठिकाणी दिली. मी सरकारला मागणार आहे, अर्थमंत्र्यांना सांगणार आहे, हे सारे प्रपोजल या ठिकाणी जे म्हणतो आहे त्याची माहिती द्या सभागृहात. कुठल्या प्रांत याच ठिकाणी हिंजवडीला तुम्ही जागा दिली 1,000 कोटी रुपयाची जमीन आहे. जर आय टी पार्क साठी असेल, कमर्शियल याच्यासाठी वेर्नाडो अमेरिकन बिल्डर्स यांना राजीव गांधी आय टी पार्क साठी हिंजवडी पुणे इथली 45 एकर जमीन तुम्ही दिली. 45 कोटी रुपयाची असेल, 25 कोटी रुपयाची असेल. पैगासिस यांना राजीव गांधी आय टी पार्क साठी हिंजवडी पुणे येथील 120 एकर जमीन दिली. बी रहेजा यांना ऐरोली बेलापूर येथील 62 एकर जमीन दिली. सांगली जिल्ह्यातील 300 लोकांची एमआयडीसी अध्यक्ष महोदय या ठिकाणी, अध्यक्ष महोदय एमआयडीसी मधल्या जागा आहेत त्या सांगली जिल्ह्यामधल्याही काही जागा अशाच प्रमाणे त्या नाममात्र दरात दिल्या. आणि अध्यक्ष महोदय सरकार तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 मंत्री होतात, मंत्रिमंडळामध्ये सांगली जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व असल्याशिवाय मंत्रिमंडळ पूर्ण होत नाही. आणि अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्यामध्ये एमआयडीसीमध्ये यांनी 300 लोकांची भरती केली. जाहिरात नाही, मुलाखत नाही, निवड मंडळ नाही, इंटरव्ह्यू नाही. जसे काही आपल्या घरातले पोरं नसतात का रोजंदारीवर चालणार बाईस ट्रॅक्टरवर फोडपायला जायचंय, 300 मुलं भरलेत. एमआयडीसी आहे, सरकारी आहे, सरकारचा वाटा आहे,
या ठिकाणी या एमआयडीसी मध्ये या 300 मुलांचे जे भरती झाले त्यासाठी का निवड मंडळ लागू केलं नाहीत, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय इंटरव्ह्यू का घेण्यात आले नाहीत, आणि सरळ सरळ या ठिकाणी अध्यक्ष महोदय भरती करण्यात आली असा एक एक चमत्कारिक विषय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय माझ्याजवळ या नागरिक समितीचा अहवाल आहे जो परवा तुम्ही माझ्या हातामध्ये दिला, सर्व विधानसभा सदस्यांना दिला, अंदाज समितीचा 20वा अहवाल दिला। अध्यक्ष महोदय या अंदाज समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय की वांद्रे वरळी हा जो मार्ग चालू आहे, जे नेहमी माननीय अनिल देशमुख साहेब हेमा मालिनी सहित माझ्यापर्यंत साऱ्यांनाच त्या ठिकाणी बोलवायचे, जरा बघून तर घ्या, एक आमचा चांगला प्रकल्प आहे असे त्याचे वाहवा आपणही करतो, करतही आलो आहे। पूर्वी अध्यक्ष महोदय युती सरकारच्या कालखंडामध्ये याची किंमत 600 कोटी रुपये होती, ज्यावेळेस त्याची सुरुवात केली 600 कोटी रुपये होते, आज त्या प्रकल्पाची किंमत 1600 कोटी रुपयाची झाली। अध्यक्ष महोदय ज्यावेळेस त्यावेळेस प्रकल्प सुरू केला, 10-10 वर्ष जर प्रकल्प होत नसतील, 600 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची किंमत 1600 झाली, किमती वाढल्या असतील, काय झालं असेल, रिवाइज एस्टिमेट एस्टिमेटवर येणार अध्यक्ष महोदय। आणि सर्वात चमत्कारिक आणि जरा आश्चर्य वाटेल अशी गोष्ट अध्यक्ष महोदय अशी आहे की या ठिकाणी जो सल्लागार नेमण्यात आला त्या सल्लागाराला सल्ला देण्याची फी 91 कोटी रुपये देण्यात आली। अध्यक्ष महोदय मी सांगत नाही, अंदाज समितीचा अहवाल सांगतो, त्यांनी या संदर्भामध्ये साक्षी घेतल्या, पुराव्या घेतल्या, आणि अध्यक्ष महोदय एका सल्लागाराला तुम्ही 116 कोटी रुपये देणार आहे, त्यातले 91 कोटी रुपये तुम्ही अदा केले। अध्यक्ष महोदय हा असा कोणता सल्लागार आहे? जो यांना सल्ला देण्यासाठी 91 कोटी रुपये घेतोय। अध्यक्ष महोदय तर या मंत्रिमंडळामधलं मंत्रिमंडळाचं स्थान या विधानसभेतलं आमदारकीचं स्थान होऊन जर मला 1 कोटी दिलं तर मी 1 सोडून देणार आमदारकीचा सल्ला देण्यासाठी, मी बाबा रे 4 महिने रजा घेतो तुझ्याकडे। 91 कोटी रुपये अध्यक्ष महोदय पैशाची उधळपट्टी नाहीये, सल्लागाराची नेमणूक करतात, सल्ला देण्यासाठी 91 कोटी रुपये त्याला देतात। अध्यक्ष महोदय एक प्रकल्प जो 600 रुपयाचा आहे तो 1600 आपल्या 600 कोटीचा आहे, तो 1600 कोटी रुपयापर्यंतचा चाललेला आहे, काय चाललंय या राज्यामध्ये? आणि अध्यक्ष महोदय ही पैशाची उधळपट्टी या सरकारचे, आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये वारंवार अंदाज समिती असेल, कॅट असेल, सीएजी असेल, या सर्वांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा या सरकारच्या माध्यमातून टस्स महत्व होत नाही, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत सारेचे। आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय केंद्र सरकारकडून कर्ज काढायचं, कर्ज काढून परत ते करायचंय, त्याच्यावर सांगायचं आम्ही आता पॅकेज देणार आहे शेतकऱ्यांसाठी, पॅकेज देणार आहे, पॅकेजमध्ये घोटाळे करायच्या, गाई इकडे जायच्या, जनावर तिकडे जायच्या, गोरे इकडे करायच्या, कालवडी तिकडे फिरवायच्या। अध्यक्ष महोदय राज्य सरकार कर्ज काढून सगळं करताय, आज उद्या या संदर्भामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं पॅकेज घोषित करणार आहात का, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार आहात? ठिकऱ्यात तर दमडा नाहीये, कर्ज घेऊन करावा लागणार आहे। अध्यक्ष महोदय अनाठाई खर्च, राज्याच्या रस्त्यांचे खड्डे भरायला पैसा नाही, पण मंत्रिमंडळामधल्या मंत्रिमंडळांच्या सदस्यांचे दालन बघून बघा 5 स्टार पेक्षाही जास्त श्रीमंतांचे असतात। सारे मंत्री बदलला की दालन बदलला, मंत्री बदलला की खुर्च्या बदलल्या, मंत्री बदलला की गालीचे बदलले। अध्यक्ष महोदय यांच्या दालनांच्या सुशोभीकरणासाठी पैसा आहे, यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीसाठी सुशोभीकरणासाठी पैसा आहे, यांना हवेमध्ये फिरण्यासाठी विमान घ्यायला पैसा आहे, यांना नवीन हेलिकॉप्टर घ्यायला पैसा आहे, यांच्या दौऱ्यांना पैसा आहे, पण ग्रामीण भागामध्ये जो आदिवासी माणूस आहे जो कुपोषणाने मरतोय त्याच्यासाठी पैसा नाही। यासाठी जो सिंचनासाठी एक एक थेंबासाठी सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय की विदर्भाचं पाणी साठवलं पाहिजे, तापी खोऱ्याला पाणी आलं पाहिजे, मराठवाड्याच्या इसेला कृष्णेमधलं 22 TMC पाणी मिळालं पाहिजे। अध्यक्ष महोदय या ठिकाणी तर पैसा मिळत नाही, फक्त तुमचे माणसं टिकवायचे आहेत। अध्यक्ष महोदय 3 अधिवेशन झाले, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना मी सांगतो अध्यक्ष महोदय, अरे आम्हालाही जनतेने निवडून दिलेलं आहे, आम्ही विरोधी पक्षात असलो म्हणून काय झालं,
पण त्या मतदारसंघातल्या नागरिकांनी मलाही 25 वर्ष निवडून दिलंय तुमच्या नाकावर टिचून. पण अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस आम्ही बजेटचं पुस्तक उघडतो अध्यक्ष महोदय, तर रस्त्यांच्या कामाला सुरुवात बघायची असले अध्यक्ष महोदय, झिरो झिरो 10 रुपये तर ठेवा, 1 रुपया तर ठेवा. रामदास कदम साहेबांनी मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही बजेटचे सारे पुस्तकं दाखवले की आम्ही विरोधी पक्षाचे आहोत म्हणून आमच्या याच्यामध्ये शून्य रकमा द्यायच्या नाही. रस्त्याच्या कामांना नाही द्यायच्या, पुलांच्या कामांना नाही द्यायच्या, पाण्याचे रस्ते खराब झाले त्याला नाही द्यायच्या. आणि तिकडे पाहिलं तर तुमच्या आमदारांना 5-5 कोटी रुपये. मुंबई शहरामध्ये आता 81 कोटी रुपयाची पुरवणी मागणी मंजूर केली अध्यक्ष महोदय. काँग्रेसच्या आमदारांना 3-3 कोटी रुपये आणि मुंबई शहरामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना 1 लाख सुद्धा नाही. अरे हा भेदभाव करणार तुम्ही? हा भेदभाव आमच्या काळात केला नसेल, आमच्या माणसांना दिले असेल 10% जास्त, परंतु विरोधी पक्षाला अशा रीतीने वर्तणूक आमच्या कालखंडात दिली नाही. 3-3 वर्ष जर तुम्ही आम्हाला पैसा देत नसाल मतदारसंघात जाऊन, तर हेच सांगतो ना जे इथं सांगतोय तेच. अरे सरकार पैसेच देत नाही, या सरकारचं दिवाळं वाजवलंय, हे सरकार गहाण पडलंय, नंगे झाले आहे, काय नाही कसे पैसे देतील? सगळं राज्य गहाण केलं, आता जमीन विकून आता कमवायला लागलेत. आणि मग अध्यक्ष महोदय, 2 मिनिट 5 मिनिट अध्यक्ष महोदय, ही स्थिती आहे. का नाही पतंगराव, का विरोधी पक्षाला तुम्ही असे शापथ पदाची भावना देता? अरे तुम्ही त्यांना 10 लाख दिले तर 1 लाख तर द्या ना, यांना 9 लाख तुमच्या लोकांना द्या, प्रेमानं द्या, आणखी काय द्यायचं ते द्या. पण अशा स्वरूपाचा अन्याय करून या महाराष्ट्रामधला निम्म्यापेक्षा जास्त भाग तुम्ही अविकसित ठेवला. आणि तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मंत्र्यांना, तुमच्या आमदारांना जास्तीचे पैसे देऊन ते काही त्याचं उदौदो करतील? अरे तुमच्याच मारामाऱ्यामुळे तंगडीत तंगडी घालून तुम्ही पडणार आहात अध्यक्ष महोदय. आणखी एक मी आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, की भांडारकर रोड पुणे, भांडारकर पुणेच्या संदर्भामध्ये एरवील बंगल्याच्या बाहेर अध्यक्ष महोदय गार्डन करण्याकरता 2 गुंठे जागा मिळण्याकरता अर्ज केला, पण ती फाईल मंजूर झाली नाही अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, अशा अनेक प्रकरण आहे मुंबई पुणे शहरामधले. मी विचारू इच्छिणाऱ्या माननीय अर्थमंत्री महोदयांना की पुणे शहरामध्ये ज्या जलसंपदा विभागाच्या जमिनी आहेत, ज्या पाटबंधारे विभागाच्या जमिनी, जो मध्य कालवा पुणे शहरामधून जातो त्याच्या आजूबाजूच्या जमिनी, ज्या अनेक ठिकाणी असलेल्या जलसंपदा विभागाच्या जमिनी या 10 वर्षामध्ये कुणाला किती किती देण्यात आल्या, कोणत्या किमतीवर देण्यात आल्या अध्यक्ष महोदय? विकासकाला जमिनी देत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी किमान बाजार मूल्याप्रमाणे दिल्या पाहिजेत, किमान कॉम्पिटिशन झाली पाहिजे, निविदा काढून स्पर्धा झाली पाहिजे. पण मागच्या दरवाजाने अशा जमिनींच्या प्रकारामध्ये भ्रष्टाचार होत असेल अध्यक्ष महोदय. आज 4.5-5 हजार कोटी रुपयाच्या जमिनी या सरकारने 8 वर्षामध्ये अशा मागच्या दरवाजाने दिल्या, माती मोल भावानं तुम्ही दिल्यात. आणि मग अध्यक्ष महोदय, कर्ज वाढेल नाही तर काय? कारण राज्याच्या सरकारच्या तिजोरीत पैसा येऊ द्यायचा नाही. हा पैसा जर सरकारच्या तिजोरीत आला असता 4 हजार कोटी 5 हजार कोटी रुपये, तर या राज्यावरचं कर्ज 5 हजार कोटीनं कमी झालं असतं. आणि आज पैसा जर आम्हाला रस्त्यांना दिला असता तर रस्ते चांगले झाले असते. पण लिकेजेस आहेत अध्यक्ष महोदय. हा पैसा कुठे जातोय नेमका याचा शोध घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि आज अध्यक्ष महोदय ही राज्याची दुरावस्था आहे. साऱ्या क्षेत्रामध्ये राज्य पिछाडीवर आहे. सांगावं मला मंत्री महोदयांनी की त्यावेळेस वारंवार तुम्ही म्हणत होता नाही कृषीचं रेटिंग नाही चालणार, ह्याचं नाही मायनस झालं, प्लस ट्रिपल ए चा थ्रिपल ट्रिपल ए वर आलं, मायनस ट्रिपल बी होता तुम्ही, मायनस ट्रिपल बी सर्वात जास्त लोवेस्ट कसं तुमचं क्रेडिट रेटिंग आहे. ज्याची पत उरली नाही, दरवाज्यामध्ये गेले तर भीक द्यायला सुद्धा कोणी तुमच्याकडे उरला नाही, अशी अवस्था तुम्ही या राज्याची केली. आणि आज राज्य विकासाच्या दृष्टीनं जाताय, इकडे आम्हाला सांगताय विजेच्या संदर्भामध्ये, इथे सांगताय कर्जाच्या संदर्भामध्ये, कुठून देणार आहात पैसा, कुठलं उत्पन्न तुमच्याकडे आहे, कुठले पॅकेजेस करता आहात, कुणी आला प्रेशर आणले की इकडे हे पॅकेज तिकडे ते पॅकेज तिकडे ते पॅकेज, मग बजेट कुठे गेला? अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करत नाही म्हणून पॅकेज मागायची वेळ काय येते? आणि या पॅकेजचा धडाधड दुरुपयोग होत आहे. साऱ्या विभागांमधली अवस्था अध्यक्ष महोदय, समाज कल्याण विभाग असेल का, आदिवासी विकास विभाग असेल अध्यक्ष महोदय,
पूर्णपणे खर्च करण्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, पाटबंधारा खात्याचे हे प्रकल्प असतील, रस्त्यांचे प्रकल्प असतील, बीओटीचे प्रकल्प असतील, राज्याच्या विकासामधलं योगदान यांच्या नावे मला मान्य आहे, परंतु अशा रीतीनं जर हे प्रयत्न करत असतील अध्यक्ष महोदय ते बरोबर नाही। म्हणजे हे राज्य या 8 वर्षामध्ये या सरकारने दिवाळखोरीत काढलं, हे राज्य या सरकारने गहाण ठेवलं, या राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, व्याज देण्यामध्ये या राज्याचं उत्पन्न जात आहे, आणि या राज्यामध्ये 8 वर्षामध्ये साऱ्या क्षेत्रामध्ये आम्हाला आज नामुष्कीची जी वेळ आली आहे ते या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आली आहे अध्यक्ष महोदय। म्हणून मी विनंती करणार आहे, एक एक प्रकरण जे दिलेलं आहे, एक एक जी वस्तुस्थिती मांडली आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती या सभागृहामध्ये द्यावी, अन्यथा हे असंच चालणार आहे। अरे किमान एवढा खर्च करता, हे करता, एवढं गहाण ठेवलं मंत्रालय, आता मंत्रालयाचं बीओटी करणार आहे, विधान भवनाच्या बाजूची जमीन ते स्टेट बँकेची वगैरे तिथलं एक प्रपोजल आहे, मंत्र्यांच्या समोर जे बंगले आहेत त्या ठिकाणचा एक प्रस्ताव आहे, अजून पुढे गेलेला नाही आहे। अध्यक्ष महोदय काही शिल्लक ठेवा, अरे आमचं सरकार आलं तर निदान टेबल खुर्ची ठेवा, पण हे जे चाललेलं अध्यक्ष महोदय या राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही। आज जनता अपेक्षेनं पाहते, आज जनता हवाल दिलाय, आणि आज त्या जनतेच्या पदरामध्ये तुम्ही काही देऊ शकत नसाल, त्यांच्यासाठी असलेल्या योजना पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसाल, बदल्यामध्ये दलाल जर निगरगट्ट होत असतील, काय सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटला चाललेलं आहे, तपासून बघा जरा, एकाच विभागामध्ये या महिला बाल कल्याण विभागाला विचारा, अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागामध्ये 31 रुपयाची वस्तू जी आहे ते महिला कल्याण विभागामध्ये 110 रुपयाची, एकच वस्तू एकच सारखी, पण तिथे महिला बाल कल्याण असल्यामुळे 110, इकडे 30 रुपये, 30 रुपया तर काही कमी असं नाही आहे, त्याच्यातही 10 रुपये असतीलच, पण तरी किमान कमी आहे। ह्या साऱ्या याच्यामधल्या तपासण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तुम्ही या राज्यामध्ये या जमिनींवर जे दरोडे घातले आहेत, या राज्यामधल्या तिजोऱ्यांवर जे दरोडे घालतायत, या दरोडेखोरांचा प्रतिबंध करा, आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मजबूती येण्याच्या दृष्टिकोनातला आणि समान न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न करा, एवढी विनंती करतो, माझे 2 शब्द संपवतो।